हाँ आता स्केलेटन आणि लोकोमोशन्समध्ये मसलचं मी मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शनपर्यंत झालं. आता याच्यामध्ये ठळक ठळक दिसणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत त्या एकवेळेस आपण सगळे MCQs आहेत त्याच्यातल्या सगळ्या पुस्तकं बंद करा. त्याच्यातल्या स्पेशालिटीवाल्या गोष्टी आपण एक डाव काढून घेऊ. पहिला टॉपिक मॅसेटर नावाची एक मसल आहे. मॅसेटर ही मॅसेटर तुमच्या जबड्यावर असते, जॉ जॉईंटवर असते. इथं आपला मँडिबल असतो असा, मँडिबलवर इथं असे खाली दात असतात. हे झायगोमॅटिक बोन आहे, इथं झायगोमॅटिक आर्च असते. तर झायगोमॅटिक आर्च पासून रॅमस ऑफ मँडिबलवर एक मॅसेटर नावाची मसल अटॅच असते. मॅसेटर ही मॅसेटर मसल आपल्या बॉडीतली स्ट्रॉंगेस्ट मसल म्हणून ओळखल्या जाते. स्केलेटल मसलमध्ये 639 मसल्स आहेत, त्या 639 मसल्सपैकी स्ट्रॉंगेस्ट मसल ऑफ द बॉडी असा प्रश्न आला तर तुम्हाला मॅसेटर मसल लिहायचा आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की छोटीशी मसल दिसते आणि बॉडीतली स्ट्रॉंगेस्ट मसल कशी काय असणार. स्ट्रॉंगेस्ट मसल ऑफ द बॉडी, आपण पूर्ण बॉडीतल्या स्पेशालिटी शिकून राहिलो म्हणून मी ऑफ द बॉडी लिहितच नाही. तर नुसतं स्केलेटन आणि लोकोमोशन आपल्या बॉडीतच पाहायचं असं नसते. आपली इथे जे बसलेली मॅसेटर मसल आहे हे जर सायंटिस्ट स्ट्रॉंगेस्ट मसल म्हणते, म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा अन्न जे चावता त्याला मॅस्टिकेशन म्हणतात. आणि मॅस्टिकेशनसाठी एकूण चार मसल्स असतात, मॅसेटर, टेम्पोरॅलिस, लॅटरल टेरिगॉइड आणि मिटियल टेरिगॉइड. त्या चारपैकी एकच तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, मॅसेटर, जी मसल बॉडीतली स्ट्रॉंगेस्ट मसल म्हणून ओळखल्या जाते. जेव्हा वाघ हरणाला पकडतो तर पकडण्याची प्रोसेस कशी असते, 150-200 किलोचं हरण असते, 120 स्पीडनं ते धावते. स्प्लेंडर गाडी 1 क्विंटलची आहे फक्त, ती 80 स्पीडनं जास्तीत जास्त धावू शकते. हरिणीन 150 किलोची आहे आणि ते 120 स्पीडनं धावते, त्याच्या मागे वाघ धावतो. तर त्याच्या मागे वाघ धावत असताना ते 150 किलोचं डियर एवढं फास्ट धावत असेल तर त्याच्यात मोमेंटम किती येत असेल, त्याला पहिले वाघ पाठीमागे नखं टोचून देते, म्हणजे एक्झोस्केलेटन टोचते. मग त्याची कंबर दबली, त्याची स्पीड कमी झाली, मागचे पाय दबले त्याचे, की मग टायगर त्याच्यावर जंप मारून तिची मान पकडून ठेवते. इतक्या जोरानं मान पकडून ठेवते की वाघाचे जे 2 कॅनाईन्स दात असतात ते कॅनाईन त्याच्या मानेत डीपपर्यंत टोचून टाकते. जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तो तिला तोडत नाही, तो फक्त मान धरून ठेवते. मग मानेमध्ये ब्रेनला सप्लाय करणाऱ्या ज्या आर्टरीज असतात त्या तुटल्या की मग ती डियर मरून जाते, पळून जाते. आता 150 किलोची डियर पडलेली कधी त्याला झाडावर न्यायचं असते, कधी चिखलातून न्यायचं असते, कधी मातीतून न्यायचं असते, कधी गवतातून न्यायचं असते. झाडावर चढवणे तर वाघाला तर काही हात नाही आहे की उचलून घेऊन जाईल, त्याला तोंडातच न्याय लागते. जेव्हा तो धावत्या हरणाला गळा पकडतो तेव्हा ती हरण किती जोरानं झटका देत असेल तरी त्याच्या तोंडातून जर हरिण सुटत नाही तर त्या हरणाला कोण पकडून ठेवलेलं असेल, इतका पक्का चावा कोण घेतला असेल, तर तो चावा घेतला असतो मॅसेटरनं. 150 किलोची डियर झाडावर चढवणे, तोंडात दातांमध्ये धरून, हे काम मॅसेटर करते. बरं, मग टायगरमध्ये मॅसेटर स्ट्रॉंगेस्ट असणार, मग ह्युमन बिईंगमध्ये कशी काय? नाही, तुम्ही पाहिलं नाही, आपल्या तोंडामध्ये मॅसेटर मसल जेव्हा तुम्ही कोणतंही अन्न चावता तेव्हा ते इतकं खतरनाक चावल्या जाते
की तुम्ही खलबत्त्यातही कधी 10 खलबत्ते मारले एखाद्या फूडवर तरी एवढं बारीक होत नाही जेवढं 10 वेळेस चावल्यानं फूड बारीक होते. ज्या लोकांची दातकिळी बसते, फिट येते इपिलिप्सीमध्ये जेव्हा दातकिळी बसतात, तेव्हा त्याची दातकिळी बसल्यानंतर कधी कधी तर असं होते की तो बोलत असतो आणि त्याच्या मधातच त्याला फिट येते आणि दातकिळी बसते, तर त्याची जीभ त्या दातात फसून जाते, धर एकदम रक्त चालू होऊन जाते. एवढं ब्लिडिंग असताना मग घरचे लोक काय करतील? तर घरचे लोक काही पण घरातलं काही आणतात आणि त्याच्या दातात टाकून त्याची दातकिळी खोलायचा प्रयत्न करतात. एखादा दात तुटून जाते पण दातकिळी सुटत नाही. पाहिलं असेल ना तुम्ही कधी कांद्याचा वास देतात, हो की नाही, किंवा चप्पलचा वास देतात दातकिळी सुटण्यासाठी. कधी कधी तर उभ्या उभ्या दातकिळी बसली तर कधी कधी फटकन जिभेचा तुकडा पण बाहेर पडून जातो, कारण मॅसेटर पकडच तेवढी खतरनाक असते. याच्यावरून तुमच्या प्रूफ होते की मॅसेटर मसल इज द स्ट्रॉंगेस्ट मसल ऑफ द बॉडी. पहिला एमसीक्यू झाला मसलचा. दुसरी तुमच्या थाय रिजनमध्ये सार्टोरियस नावाची मसल असते, जिचं दुसरं नाव टेलर मसल असते, पट्ट्यासारखी बेल्टसारखी मसल असते. ही मसल तुमच्या बॉडीत लॉंगेस्ट मसल म्हणून ओळखल्या जाते, लॉंगेस्ट मसल ऑफ द बॉडी सार्टोरियस. म्हणजे तुम्ही अँटेरियर कंपार्टमेंट ऑफ थाय जर काढला, अँटेरियर कंपार्टमेंट ऑफ थाय, तर इथे ॲसेटॅबुलम कॅव्हिटी आहे. या ॲसेटॅबुलम कॅव्हिटीमध्ये फिमरचं हेड बसलेलं आहे, इथं नेक ऑफ फिमर आहे आणि हा शाफ्ट ऑफ फिमर आहे, लॅटरल कोंडाईल, मिडियल कोंडाईल, त्याच्या खाली टिबिया आहे आणि इथे पटेला बसलेला आहे. फिमर इज द लॉन्गेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी. फिमरच्याही वरून निघालेली सार्टोरियस अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाईनपासून निघते आणि टिबियाच्या शाफ्टवर जाऊन इन्सर्शन करते. आपण जसा बेल्ट वापरतो तशा बेल्टसारखी ही मसल आहे. ही मसल बॉडीतली लॉंगेस्ट मसल म्हणून ओळखल्या जाते, हिला सार्टोरियस म्हणतात. ओके, तिसरा टॉपिक आहे लॅटिसिमस डॉर्साय. लॅटिसिमस डॉर्साय, डॉर्साय म्हणजे डॉर्सम, डॉर्सम म्हणजे पाठ. आपल्या हिपबोनपासून एक लॅटिसिमस डॉर्साय नावाची मसल असते जी पूर्ण पाठीतून येऊन ह्युमेरसवर इन्सर्शन करते. म्हणजे पूर्ण पाठीतल्या या पूर्ण पाठीच्या भागाला व्हर्टिब्रल कॉलमच्या आजूबाजूला एका चादरसारखी अशी लांब मोठी मोठी जाडी जाडी मसल येऊन ह्युमेरसच्या बायसिपिटल ग्रूवमध्ये इन्सर्शन करते. तर लॅटिसिमस डॉर्साय मसल लार्जेस्ट मसल म्हणून ओळखल्या जाते, लार्जेस्ट मसल ऑफ द बॉडी. लार्जेस्ट वेगळी, लॉन्गेस्ट वेगळी आणि स्ट्रॉंगेस्ट वेगळी. ओके, त्याच्यानंतरचा टॉपिक आहे की आपल्या मसलच्या टेंडॉनमध्ये तयार होणारा जो बोन आहे त्याला सिसॅमॉइड बोन म्हणतात. क्वाड्रिसेप फिमोरिस नावाची मसल असते. म्हणजे आपण जर लहान बाळाचा थाय जर काढला तर लहान बाळाच्या थायमध्ये पटेला नसतो, इथं फिमर आहे, इथं टिबी आहे, लहान बाळाला पटेला नसतो 6 महिन्यापर्यंत. तर त्याच्या बॉडीत एक वास्टस लॅटरॅलिस, वास्टस मेडियालिस, वास्टस इंटरमिजिएट आणि रेक्टस फिमोरिस अशा 4 मसल्स असतात. तुम्हाला नाव लक्षात नाही ठेवलं तरी चालते. या 4ही मसल्स एका ठिकाणी येतात आणि एका ठिकाणी येऊन बाळाच्या टिबियावर इन्सर्शन करतात. हा जो टिबिया असतो या टिबियावर इन्सर्शन करतात ह्या 4 मसल्स. या मसलला आपण एकच मसल इमॅजिन केलं, जसं 2 हेडवाली बायसेप, 3 हेडवाली ट्रायसेप, तशी 4 हेडवाली क्वाड्रिसेप आणि हे फिमरवर असते म्हणून याला म्हणतात क्वाड्रिसेप फिमोरिस. हे मसल लहान बाळांमध्ये डायरेक्ट टिबियावर अटॅच असते, पण लहानपणी बाळांचे हातहीचे बोटही बांधलेले असतात आणि पायही जवळ केलेले असतात, म्हणून ही जी मसल असते ही परमनंट ताणलेली असते. तर 6 महिन्यापर्यंत या मसलचे 3 तुकडे होऊन जातात आणि 3 तुकडे झाले की त्या मधातल्या तुकड्यापासून पटेला तयार होतो.
म्हणजे पटेला हा मसलच्या टेंडॉनपासून तयार झालेला आहे आणि ती मसल जी आहे त्या मसलला म्हणतात क्वाड्रिसेप, फिमोरिसवर असते म्हणून फिमोरिस। जे बोन मसलच्या टेंडॉनमध्ये तयार होत असते त्याला सिसॅमॉइड बोन म्हणतात, दॅट इज बोन डेव्हलप इन द टेंडॉन ऑफ मसल। बोन डेव्हलप इन टेंडॉन ऑफ मसल इज कॉल्ड ॲज सिसॅमॉइड बोन। पाचवा टॉपिक, पटेला डेव्हलप इन पटेला डेव्हलप इन टेंडॉन ऑफ क्वाड्रिसेप फिमोरिस। पटेला डेव्हलप इन द टेंडॉन ऑफ क्वाड्रिसेप फिमोरिस मसल, हे दोन्ही MCQ आहे। आपल्या बॉडीत दोन सिसॅमॉइड बोन असतात, त्याच्यात पटेला लार्जेस्ट सिसॅमॉइड बोन असतो। पटेला इज द लार्जेस्ट सिसॅमॉइड बोन ऑफ द बॉडी। मग दुसरं सिसॅमॉइड बोन आपल्या बॉडीत कोणतं असते? दुसरं सिसॅमॉइड बोन असते पिसिफॉर्म। पिसिफॉर्म इज द स्मॉल सिसॅमॉइड बोन। ठीक आहे, आता आपल्या मसल्स स्केलेटल मसल्समध्ये मसलचं जिथं हेड असते तिथून ती ओरिजिन होत असते, म्हणजे मसलचं हेड एक पार्ट, नंतर मसलची बेली आणि नंतर खाली मसलचा टेंडॉन। अशा प्रत्येक स्केलेटल मसलला टेंडॉन्स असतात। प्रत्येक मसलला आखरी इन्सर्शन करताना टेंडॉन असतात, म्हणजे मसलचे जे फायबर्स असतात मसल फायबर ते एका ठिकाणी बाइंड होतात आणि नायलॉनच्या दोरीसारखं एक स्ट्रक्चर तयार करतात, त्याला टेंडॉन म्हणतात। कनेक्टिव्ह टिश्यूचा पार्ट आहे हा। आपल्या बॉडीमध्ये जे आपली टाच असते, पायाची टाच मागच्या साईडनं, या टाचीच्या वर हा जो पार्ट दिसतो तुम्हाला, हा एकदम जाडावाला, तो बॉडीतला सर्वात स्ट्रॉंगेस्ट टेंडॉन म्हणून ओळखला जातो। तर तो कॅल्केनियस टार्सलमधलं लार्जेस्ट टार्सल आहे आपलं, कॅल्केनियस हिल बोन, त्याच्यावर तो अटॅच असतो म्हणून त्याला टेंडो कॅल्केनियस म्हणतात। आणि टेंडो कॅल्केनियसचं दुसरं नाव आहे टेंडो ॲचिलिस। ॲचिलिस नावाच्या सायंटिस्टनं शोधून काढलं, इज द स्ट्रॉंगेस्ट टेंडॉन ऑफ द बॉडी। स्ट्रॉंगेस्ट टेंडॉन ऑफ द बॉडी। हे सर्व मसलशी रिलेटेड MCQ मी तुम्हाला सांगितले, स्केलेटल मसलशी रिलेटेड हे MCQ सांगितले। आता आपल्याला बोन्सशी रिलेटेड स्पेशालिटीवाले MCQ काढायचे आहेत, बोन्सशी रिलेटेड। जे जे MCQ बोन्सशी रिलेटेड येतील त्याच्यामध्ये पहिला MCQ स्कलपासून सुरू करा। स्कलमध्ये मँडिबल इज द लार्जेस्ट लोवेस्ट स्ट्रॉंगेस्ट अँड ओनली वन मोहेबल बोन। इन स्कल, झूम कर थोडं, मँडिबल इज द लार्जेस्ट लोवेस्ट स्ट्रॉंगेस्ट अँड ओनली वन मोहेबल बोन इन द स्कल।
सर्वांना माहीत आहे, मँडिबलच्या वेळेस पण शिकवलेला आहे. पराइटल बोन इज द स्ट्रॉंगेस्ट क्रेनियल बोन. पराइटल बोन इज द स्ट्रॉंगेस्ट क्रेनियल बोन. स्टॅपीज इज हा स्मॉलेस्ट बोन ऑफ द बॉडी. स्टॅपीज इज द स्मॉलेस्ट बोन ऑफ द बॉडी. फीमर इज द लॉन्गेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन. फीमर इज द लॉन्गेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी. फिफ्थ लंबर व्हर्टिब्रा इज द लार्जेस्ट व्हर्टिब्रा ऑफ द बॉडी. सगळं लक्षातच ठेवावं लागेल तुम्हाला, पाठांतराचा काही रोल नाही आहे याच्यात. फर्स्ट रिब्स ऑर कोस्टल इज द स्मॉलेस्ट रिब्स. सेवंथ रिब्स इज लार्जेस्ट रिब्स. ओके. हिप बोन इज लार्जेस्ट इररेग्युलर बोन. फोरामेन मैग्नम इज लार्जेस्ट फोरामेना. इन द स्कल स्कल मधला फक्त, बॉडी मधला ऑब्चुरेटर फोरामेना इज द लार्जेस्ट फोरामेना इन द बॉडी. ऑब्चुरेटर फोरामेना इज द लार्जेस्ट फोरामेना ऑफ द बॉडी. थांबव व्हिडिओ. ऑब्चुरेटर फोरामेना इज द लार्जेस्ट फोरामेना ऑफ द बॉडी. ठीक आहे, पुढे चलू. लोअर लिममध्ये लार्जेस्ट सिसेमॉइड बोन पटेला सापडलं. फीमर इज द लॉन्गेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी सापडलं. ऑब्चुरेटर फोरामेना लार्जेस्ट फोरामेना ऑफ द बॉडी सापडलं. हिप बोन इज द लार्जेस्ट इररेग्युलर बोन ऑफ द बॉडी, हे पण लोअर लिममध्ये सापडलं. लॉन्गेस्ट मसल ऑफ द बॉडी सार्टोरियस, हे पण लोअर लिममध्ये सापडले. कळलं? आणखी देऊ, काढून देऊ आणखी MCQ की इथं बस होतील? ओके. कॅपिटेट इज द लार्जेस्ट कार्पल ऑफ द बॉडी.
कॅल्केनियस ऑर हिल बोन इज द लार्जेस्ट टार्सल ऑफ द बॉडी. Knee joint is the largest joint of the body. Knee joint is the largest joint of the body. Humerus is the longest bone of the body. Oh, longest bone of the upper limb, sorry. Humerus is the longest bone of upper limb. Ulna is the strongest bone of upper limb. Ulna is the strongest bone of upper limb. Axial skeleton contains 80 bone. Appendicular skeleton contain 126 bone. Thoracic cage is formed by 37 bone. One sternum, 12 pair of ribs and 12 thoracic vertebra. Undeveloped vertebra, coccyx is the undeveloped vertebra of the body. Rudimentary, undeveloped vertebra. Okay.